सो गुड मॉर्निंग गाईज. सो आज आमचा फिरण्याचा प्लॅन झालेला आहे. मुरुडमधील एक लोकेशन आहे सावतकडा म्हणून, सावतकडा वॉटरफॉल, तिकडे आम्ही जाणार आहोत. मुरुडपासून अराऊंड 6-7 किलोमीटर आहे ती. त्यानंतर वावडुंगे गावातून आम्हाला ट्रॅकिंग करायची 45 मिनिटची. सो आता आम्ही तिकडे निघणार आहोत. दाक्षाबाई तिकडनं गाडी आणणार आहे. सो आता आम्ही इकडे निघत आहे. चलो सो लेट्स गो. अशी खूप सारी अशी ऑफ रोडिंग करून आम्ही इकडे आलेलो आहे. इतके तर पेचते होंगे. हाय करो. हाय बाय. ओके. आणि आता आमचा प्लॅन चाललाय सावतकडा, असं लोकेशन आहे मुरुड मधील, तिकडे जायचं होता. खूप असा छोटा रस्ता होता, तिकडनं आणलेली आहे गाडी. आणि आता इकडनं आता पुढे रस्ता दिसत नाही, पूर्ण खोदकाम आहे. आय थिंक जर पुढे जायचं असेल तर तो रस्ता आहे. ही नदी क्रॉस करावी लागेल आम्हाला गाडीने, बट आम्ही ती रिस्क घेणार नाही आहे, कारण की इथं खडी वगैरे आहे. खडीमुळे टायर खाली बसण्याची टेन्शन आहे. आणि आज पावसाने खूप मेहरबानी केलेली आहे, अजिबात पाऊस पडत नाही आहे, म्हणून जरा शूट करायचा मूड झाला आज. रस्ता कुठून आहे? इकडे आमच्याकडे खूप मोठा स्कॅम असा झालेला आहे. सावतकडा बोलते हा आहे, फोटो काढा आणि गप घरी जा. मला वाटतं हा रस्ता आहे आणि हा पाणी असं आहे. अरे आय थिंक मला असं वाटतंय की गाडी आम्हाला इकडेच ठेवायला लागेल आणि पुढे चालत जावं लागेल. सो बघूया कस काय. बट इकडचा रोड खूप खराब होता, बट भाई की ड्रायव्हिंग स्किल्स आहे, अच्छी गाडी लाई मैंने. थँक यू.
आणि इकडे जरा चुकामुक झाले वाटतं सावतकडे आम्हाला टांग दिली आहे कुठे माहिती नाही बट आता भाऊया कुठल्या लोकेशन वरती जायचं आपल्याला आता आम्ही वावडुंगी गावाला थांबलेलो आहे तिकडनं आम्ही गाडी पार्क केलेली आहे तिकडनं आता आम्ही रेनकोट वगैरे घालून आता चाललेलो आहे वॉटरफॉलला सावतसरा वॉटरफॉलचा लोकेशन आहे आणि ही टाकीजवळ आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता काहीतरी ट्रॅकिंग आहे 1-2 आवर्सचं आणि तर फुल तयारी पाऊस वगैरे आलेला आहे सो आता आम्ही निघालेलो आहे इकडनं चालत चालत ट्रेकिंग करत ओके बाय आणि आम्ही सर्व रेनकोट घातलेले आहेत आणि मी रेनकोट घातलेलं हे आमचे 2 ढोंग त्यांनी रेनकोट नाही घातलेलं आहे इकडनं किती किलोमीटरची ट्रेक आहे आपली ट्रेकिंग 1.5 किलोमीटर ओके 1.5 तास आपल्याला इकडे जायचं आहे आणि इकडे पाऊस खूप जोरात आलेला आहे बट आमचे 2 मित्र काय ये आलेले नाही आहेत त्या कारखान्या आणावं चालले या हा माणूस पुन्हा दिलेला आहे आय थिंक मला वाटतं काही दिसत नाही आहे कॅमेरामध्ये ठीक आहे आणि हा आम्हाला बाबू भेटलेला आहे उस्मानाबादचा आहे पण इकडे काय करतो काय माहिती हे लोक त्याला लोकेशन विचारतात पण त्यालाच माहिती नाही तो आम्हाला नेतो काय बोलणार आणि हा असा मस्त असा सौंदर्य आहे आणि आय थिंक मला वाटतंय इकडे जायचं आपल्याला हे काय देख रे बे आम्ही ऐसा ए बिटवा श्री विवेक सर 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 तुमचं काय म्हणणं या लोकेशन बद्दल लावायला आपण मदत करायला आलोय ओके बस अजून काही म्हणू शकता तुम्ही इकडे अशी मस्त अशी लावणी वगैरे चाललेली आहे काय म्हणलास काय बोललास वाघाचे कुठे कुठे दाखव हे काय वा चला चुकलो आहे रिटर्न चला मला वाटतं आज दिवस जाईल रस्ता शोधायला फिरसे रिटर्न त्याप्रमाणे मला त्यांनी पाऊन तास सांगितलं ना म्हणजे बरोबर आपल्याला एक 2-2.5 तास जातील 2-2.5 तास बस झाले चल आपल्या गाडी जायला स्वामी आता जाते आणि आम्हाला ह्या पायपाला फॉलो करत जायचंय आणि आमचे हे मेंबर सध्या दमलेले आहेत ओ माय गॉड किडनी मध्ये हार्ट अटॅक येतो का हे आमची 1.5 तासाची ट्रॅकिंग आहे आणि इकडे आताच आमचे मेंबर दमलेले आहेत 5 किलोमीटरवर 4-5 किलोमीटर आम्ही आता चाललेलो आहे बोला शेठ काय बोलता ते दोघं गेले पुढं अरे आहे आणि इकडे पुढे येऊन परत 2 रस्ते हा एक हा एक मला वाटतं तिकडं ओपन एरिया आहे तिकडं वरनं दिसलं आपल्याला थोडा व्ह्यू काय म्हणणं माझं म्हणणं तसंच आहे बोला चालत राहावे भूकला मिकी तोप काढावे आणि मॅगी खावे वा 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 वा
पाणी सांभाळून पाहिजे। आय थिंक त्या खाली जायचं आहे आम्हाला। हा दुसरा आहे वाटतं। अरे दोन आहेत आय थिंक। इकडे जायचंय का इकडे जायचंय? लेफ्ट वाला पण बाहेर आहे। मला वाटतं दोघांचं हे असं सेम असेल, जॉईंट होत असेल ना तिकडनं, आणि ही अशी खोल अशी वॅली या शेट। आई जमलो जाम जमलो तिने परत येत। तुमचं काय म्हणणं आहे? आपल्याला 10-15 मिनिटात चालायचंय। ओके चला पटकन पटकन। अरे तो आता गेला अरे चल। थकलोय आता आम्ही, चाललोय या पायपला फॉलो करत करत। म्हणजे एक मेंबर पडलेला आहे, ठीक आहे, त्याचं नाव नाही घेत मी, बट बघूया आता। आणि हा फॉलो करत करत तिकडे आलोय, तो एक आहे, बट कुठल्या लोकेशनला जायचं आम्हाला माहिती नाही आहे। पूर्ण इथं खाई आहे आणि आय थिंक मला असं वाटतं की इकडे पाऊस येत आहे। सो अक्षरशः अजून किती लांब आहे? 15-20 मिनिटं लागतील। ओके कुठला रस्ता? राईट लेफ्ट राईट? ओके मग लेफ्ट। पाईप आमचा रस्ता दाखवणं मार्गदर्शक आहे, बट इकडे जरा ओके पण इथं त्या पडलंय पाईप फॉलो केलं इकडे। आमचे दोन मेंबर खूप यहा तो दोन मेंबर आला। मी इकडे आलोय पुढे, बट इकडे खूप जंगल असेल। अक्षय इकडे चेक करायला गेले। चंदन नाही रे। हा वॉटरफॉल व्हायचाय का तो पुढे आहे काय? तिकडे जायचंय काय माहिती। चला चलते रहो और घूमते रहो। ते वॉटरफॉल बच्चे होते, मेन वाला वॉटरफॉल तर हाय। आणि हा त्यांचा पप्पा आहे। ओके यु नो
आणि हा वॉटरफॉलचा पाणी आहे ते तुम्ही आवाज ऐकू शकता वॉटरफॉलचा. हा इकडनं कुठून येतो काही माहिती नाही, बट वा यार हा एरिया भारी वाटतो मला. इकडे आम्हाला पुढे जायचं आहे मेनवाला वॉटरफॉल. हा बा इकडे या झाडाच्या मागं आहे, बट हाई क्लास वाटतं यार. आता कसं ही का छत्री घेऊन चाललेलो आहे मी. आफ्टर 45 मिनिट्स फायनली चांगला व्ह्यू भेटलेला आहे. आणि इकडे मी तुम्हाला दाखवू शकतो, थांबा जरा चाली जाती. असं मला वाटतं की आता सध्या तरी खूप पाणी आहे इकडे. कसलं भारी वाटतोय. आणि इकडे हा लोकेशन, बापरे भारी हवा वगैरे शिरलंय. इकडे काही पर्यटक निघत आहे. काय पाणी वाढलं का एवढंच आहे, पाणी वाढलं का एवढंच आहे विचारलं, वाढलंय का. इकडे आमचे मंडळी मिळालेले आम्हाला. इकडे व्हिडिओ आहे, प्रो आहे. आणि हा मला दिसत नाही, खूप पाणीला प्रेशर आहे. इकडे जाणं खूप रिस्की आहे गाईड. आणि इकडे आम्ही मॅगी बनवत आलेला आहे. हा आमचा छोटासा गॅस आहे. आणि इकडे सध्या फोटोशूट चाललेलं आहे आमचं. हा प्रेशर खतरनाक आहे. एकदम मस्तपैकी मॅगी खाणार आणि इकडे निघून जाणार. बस झालं. इकडे आमची कूक अक्षय भाई मॅगी बनवत आहेत. आणि आमची मॅगी बनवण्याची प्रोसेस खूप स्ट्रगल चाललेली आहे. सावतकडा वॉटरफॉल झालेला आता आमचा. आम्ही चाललेलो आहे घरी मुरुड मध्ये. आम्ही आले आमच्या गाडीजवळ. ए गाडी उघड रे. दमलो. नाही भैया, या टाकीजवळ तुम्ही गाडी उभी करू शकता. इथे ग्रामपंचायत आहे वाडूंगचे.
आता आम्ही आहोत मुरुड कॅम्पच्या जागेवर. लास्ट टाइम स्टे होतो तिकडे आणि इकडे हा मित्र आहे. नाव पहा, नाव पहा. इट्स अ ब्रोचा. ओके, रॉंग मिनिंग काढू नका. इकडनं आता आमची दुसरी गाडी येत आहे, थोड्यात येईल आता. आणि इकडे आम्हाला वर जायचं आहे, काही दिसत नाही. ओके, उडून आहे ना आपल्याला. आधी तर फास्ट आलंय. आणि इकडनं आता आमची सेकंड गाडी आलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 12:15. सो वॉटरफॉल नंतर खूप दमलेलो, त्यामुळे शूट करताना आलं. आणि आता आमचा सेकंड मेंबर इकडनं आलेला आहे आणि आमचा फर्स्ट मेंबर इकडे. सो उद्या सकाळी 8 निघायचं चाललंय. आणि खारामुरी डॅम करायचा, लास्ट टाइम मला तो भेटला नाही. सो आता आम्ही तो डॅम करणार आहे. आमचा एक मेंबर आतमध्ये बसलाय. ओके, आणि हा आमचा जुना मेंबर जो की दरवेळी आमच्यासोबतच असतो. ह्या सर्वांचा झालेला आता जेवण. आणि आता आम्ही मस्तपैकी टेबल मांडलाय, ते खुर्च्या टाकून बसू. पाऊस नाही, मिळते कल सुबह. बाय. Yeah.